शासन स्तरावर याची योग्य ते कारवाई करावा आणि आमच्या या निवेदनाची योग्य ते दखल घेऊन शासन दरबारी आमच्या मायबाप शासनाने आदिवासी समाजाला न्याय द्यावा हे मी माननीय तहसीलदार साहेब यांना विनंती करत आहे आणि वेळोवेळ निवेदन देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारे कारवाई होत नाहीये. कास्ट सर्टिफिकेट मिळत नाहीये, राशन कार्ड मिळत नाहीये. तरी पण मी परत साहेबाला एक विनंती करतो का साहेबांनी ह्या आमच्या निवेदनावर सखोल एक स्टडी करावा आणि आमचे जे गए आदिवासी आहे तळागाळाचे आदिवासी यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. नहीं बटा
याच्या अगोदर असे निवेदन तहसीलदार साहेबांना भरतीपैकी देण्यात आले आहे. समस्या एकच आहे. जे भी पहिले याच्या अगोदर निवेदन दिलेले आहे ते पण समस्या त्याच असेल आणि हे पण समस्या त्याच आहे. जसे की राशन कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड, त्याच्यानंतर घरकुल योजना, त्याच्यानंतर स्मशान भूमीची जे समस्या आहे आदिवासी समाजाची फार मोठी समस्या आहे. तर आम्ही त्याच्यानंतर ज्या जमिनी आदिवासींनी कसत आहे त्या जमिनी आदिवासींच्या नावावर करण्यात यावं या दृष्टिकोनातून आपण हे निवेदन देत आहे. आणि या निवेदनाची अमल केलेलं होतं. ते निवेदनाची आदिवासी समाजाच्या खूप काही समस्या होत्या, त्या समस्या पूर्ण व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. आणि बऱ्याचशा समस्या आहे, समस्यांचा निराकरण व्हावा या दृष्टिकोनातून तहसीलदार साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का तुम्ही या तुमचे चार लोक शिष्टमंडळ घेऊन या, ज्याही समस्या असेल त्या समस्या आम्ही दूर करतो. आमच्या स्तरावर जे असेल ते आमच्या स्तरावर तुमच्या आदिवासी बांधवांचे कोणतेही काम आम्ही थांबू देणार नाही. सर्वांचे काम करू, तळागाळाच्या गरिबांचे काम करू, कोणताही समस्या असो आमच्या स्तरावर ते आम्ही पूर्ण करू. आणि जे LDM कार्यालयाच्या अंतर्गत कलेक्टर साहेबांच्या अंतर्गत जे समस्या असेल त्यांना आम्ही वरिष्ठ स्तरावर त्यांना पाठपुरावा करू आणि तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे. आणि आम्ही महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषद या माध्यमातून आज हे मोठी रॅली काढलेली आहे. परत सांगू इच्छितो का या रॅलीला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाले आहे आणि धूमधामनं रॅली निघालेली आहे. आमच्या या आदिवासी बांधवांनं रॅलीला मोठ्या संख्येनं इथं उपस्थिती दाखवलेली आहे आणि भाऊंनीसुद्धा खूप सहकार्य केलेलं आहे. म्हणून त्यांचंसुद्धा सचिन दादा भाऊ यांनी आम्हाला, बापू आटकर, तसेच सर्व आमचे आदिवासी बांधव यांनी महामानव बिरसा मुंडा यांचे पूजन करून त्यांना आम्ही हार वगैरे घालून त्यांची मानवंदना केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला, शिवाजी महाराजांना त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला, त्यांची मानवंदना घेतली आणि आम्ही हा जागतिक आदिवासी दिन धूमधामने साजरा केला. आणि आम्ही आज आम्ही जे आदिवासी बांधव इथं तहसील कार्यालयामध्ये जमलेलो आहे, आम्ही 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन असतो आणि 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी आमचे भरपूर कार्यक्रम होते आणि प्रत्येक गावागावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, शहरामध्ये आमचे जागतिक आदिवासी दिन हा धूमधामने सगळीकडे साजरा केलेला आहे. आणि आम्ही टप्प्याटप्प्यानं जागतिक आदिवासी दिन साजरा करत आहे. तर आज हे 12 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आम्ही पाचोरा शहरामध्ये आमच्या आदिवासी बांधवांच्या वेशभूषामध्ये, जे आमच्या क्रांतीवीर आहे त्यांच्या माणसांच्या रूपामध्ये साकार करून त्यांचं आम्ही सोंग काढून हे जागतिक आदिवासी दिनाची रॅली काढलेली आहे. आणि रॅलीचं स्वरूप आमचं हजारोच्या संख्येनं होतं आणि आज कुठंतरी हा आदिवासी बांधव आमचा, आदिवासी माया बहिणी हे जागे होत आहे आणि आज कुठंतरी जागृती निर्माण होत आहे, जनजागृती होत आहे का आपला हा आदिवासी समाज काय आहे. आणि आदिवासी समाज आपला यांचे कुलदैवत पण आहे. त्याच्यानंतर आपण कोण्या देवताला पूजा पाठ करत होतो किंवा आपण निसर्ग पूजक होतो हे आपल्या आदिवासी समाजाला कळायला लागलेलं आहे. म्हणून आज आपला 9 ऑगस्ट जागतिक प्रत्येक माणूस हा माझ्यासाठी हा फार मोलाचा माणूस आहे. म्हणून आपण आपल्या मागण्या खूपच छोट्या आहेत, आपण याच्यापेक्षा मोठ्या मागण्या कराव्यात. आणि यासाठी आदिवासी बांधव फक्त एकत्रित राहणं हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा विषय आहे. पण देशाच्या आपण एकीकडे स्वतंत्र करत असताना आदिवासी बांधवांच्या मागण्या शिल्लक राहायला नको पाहिजे. परंतु ज्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली, जगा आणि जगू द्या असा संदेश आपण सगळ्यांना घेऊन चाललो आहे. आणि याचा आदिवासी बांधवांना आज
याच घटनेप्रमाणे अधिकार असून सुद्धा आपल्याला मिळत नाहीये, त्यासाठी संघर्ष करावा लागतोय। म्हणून आपली युनिटी ही सगळ्यात महत्त्वाची आहे, आपली संघटना ही सगळ्यात महत्त्वाची आहे। आपण असेच या नेतृत्वाच्या मागे आपण पाठीशी राहा, आपण आपलं नेतृत्व जर आपण केलं, आपली संघटना आपण स्ट्रॉंग केली, तर आपली संघटनाच आपल्याला न्याय देऊ शकते। म्हणून आपली संघटना ही प्रबळ असायला पाहिजे, आपली एकजूट प्रबळ असायला पाहिजे, यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। या पुढच्या येणाऱ्या व पुढच्या वर्षामध्ये काही सरकार लागेल ना, याच्यापेक्षा जास्त संख्येने आपण आदिवासी बांधव या ठिकाणी यावं असे मी आवाहन करतो। एकीकडे देश स्वातंत्र्याच्या आपण स्वातंत्र्य झाल्यापासून 75 सुवर्ण महोत्सव साजरा करतो आहोत, तरी देखील आदिवासी बांधवांना, ज्या आदिवासी बांधवांचा या सृष्टीवर पहिला अधिकार आहे, त्या सृष्टीवर ज्यांचा अधिकार पहिला आहे, त्यांना सुद्धा आपल्या मागण्यांसाठी आजही भांडण करावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय। जागतिक आदिवासी दिनानिमित्त या ठिकाणी अफसर भवनच्या नेतृत्वाखाली तिथल्या तडवी पूर्ण सगळेच बिल्ल आदिवासी समाज, एकलव्य या सगळे या ठिकाणी आपण जी रॅली काढलेली आहे, या रॅलीमध्ये या रॅली काढून आपण जी मागणी केली आहे, तहसीलदार साहेब कैलास चावडे साहेब अतिशय चांगला तहसीलदार आहेत की ते प्रत्येक मागणी आपली मंजूर करतात। पण रेशन कार्ड, आपले घरकुल, आपण किती छोट्या मागण्यांसाठी आपल्याला करावं लागतंय, ज्या ठिकाणी आपला एकीकडे आपल्या या आदिवासी बांधवांमुळे दोन समाज तयार झालेले आहेत, एक पांढरपेशी समाज आणि एक आपण आदिवासी राहून गेलो, म्हणजे हा आपल्याकडे जो जाणारा वरती जाणारा समाज आपल्याकडे बघायला तयार नाही आहे। आणि आज जी जे धरणं वगैरे अनेक ठिकाणी आपण म्हणतो, त्याच्यावर सगळ्या धरणांमध्ये सगळ्यावर कब्जा कोणाचा आहे, तर सगळ्या पांढरपेशी लोकांचा आहे, आणि आदिवासी लोकांचा हक्क आहे तरी आदिवासी लोकांना मिळत नाही आहे। म्हणून मित्रांनो, आज हा जो आदिवासींचा आज एकता जी दिसलेली आहे, युनिटी दिसली आहे, आपण अशाच पद्धतीने युनिटी करा। माझ्या लायक ज्या आदिवासी बांधवांना दवाखान्याचं हॉस्पिटलचं काही काम असेल, हे काही कामं असतील, तुम्ही माझ्याकडे कधी मला कधी संपर्क करून सांगा, आम्ही ते निवारण करण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी तुम्हाला आश्वासन देतो की आदिवासी बांधवांचं कोणतंही काम येऊ द्या, तुमच्या नेतृत्व असलेल्या अफसर भाईंच्या समोर साक्षीने सांगतो की आपण तुम्ही कधी अर्धरात्री तुम्ही मला